जे कामावर येण्यासाठी तयार आहेत त्यांना अडवायला काय, आम्ही ऐराव मग हिराव ऐवितो का, आम्ही काय 10 हात किंवा 100 हातामध्ये तर आम्ही प्रत्येकाला दाबून ठरले. मला वाटतं की कर्मचारी 1 लाख आहेत आणि मग 2000 यायला लागलं, 3000 यायला लागलं, इथं काय गुरं राखायची आहेत का? उगाच आपलं येड्यागत करू नये, आपलं सरळ यावं, चर्चा कराव्या, प्रश्न मिटवावा. बरं तुम्हीच म्हटलेलं होतं ना मेळाव्यात भाषणं करायचं कशी केली जा, टाळ्या वाजवायला केली सांगा बघ, तेवढं बरं वाटलं. अरे जे बोलतो आपण ते खऱ्या अर्थानं करून दाखवायला पाहिजे, कामगारांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे. मार्ग निघतो का? निघतो, चर्चेच्या माध्यमातून निघत असतो. परंतु ज्यावेळी सत्तेवर आलेला व्यक्ती हा समोरचे लोक हे गुलाम आहेत आणि आम्ही त्यांचा छळ करू शकतो ही भावना ज्यावेळी मनामध्ये निर्माण होती त्यावेळी त्याला उन्मत्त राजा म्हटलं जातं. आणि राजामध्ये उन्मत्तपणा आला की काय होतं, 14 चौघड्याचं रावणाचं राज्य सुद्धा उद्ध्वस्त झालं. आता ह्यांचं तर काय 14 चौघड्याचं राज्य नाही, चिरंजीव राज्य नाही, कधी जाईल कुणाचंच राज्य, कधी जाईल कधी लोकशाहीमध्ये समजत नाही. आणि म्हणून मला वाटतं की एक चांगल्या सकारात्मक चर्चा कराव्या. आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब म्हणले तसं, संघटना एकच आहे मान्यताप्राप्त, करार तिच्याबरच करायचं. म्हणजे कोणताही आजार हो, डॉक्टर एकच, हगवान लागले डॉक्टर तो, ताप आला डॉक्टर तो, डोळ्याचं ऑपरेशन करायचं डॉक्टर तोच, कान दुखायला लागला डॉक्टर तोच, म्हणजे कुठला बी आजार झाला तर गोळी एकच. आता हे बदललं पाहिजे ना, काळ बदलला, जग पुढं निघालं, हे कुठं थांबवलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ही सगळी कदारली त्या संघटनेसने, तुमचा करार बी नको आणि काही नको, आम्हाचा हक्क आता आम्हीच मिळवतो. आणि या संघटना काय करत बसल्या, या एसटी महामंडळामध्ये जर बघितलं तर एवढा भ्रष्टाचार, एवढा भ्रष्टाचार. अरे जुनी चेस त्याच्यावर डबा नवा आणून बसू दे, ह्या जगाच्या पाठीवर खाली बॉडीतीच आणि चेस वर आणून चिकटायचे आणि नटबोल्ट जुन्या बाजारातली. एकदा ती मुंबई पुणे मुंबई सांगली तिनं केलं की वरचं सगळं हलायला लागतंय, ड्रायव्हरला ती जॅम धरून धरून काव येतो टेरिंगवर, म्हणजे त्या टेरिंगचा आणि त्या चेसचा काही संबंध राहत नाही. म्हणजे काय केलं, हे बाटलीतीच दारूतीच, बाटली बदलतील, एकदा लाल बाटली लावती ती, एकदा हिरवी लाव, दारूतीच आहे केलं का? म्हणून मी म्हणतोय त्यांच्यातला भ्रष्टाचार कमी नाही. आणि आम्ही विचार करायचा, तुम्ही खायला काय कोणी विचार करा, जेवढे जेवढे एसटी महामंडळामध्ये MD झाले त्यांची जरा नार्को टेस्ट करा, कुणी किती किती हाणलंय कळल. मंत्र्यांची नार्को टेस्ट करा, कुणी किती किती हाणलंय कळल. म्हणजे हिने हाणायला हायगैज केलेलं नाही. आणि कामगारला द्यायचं म्हटलं की सफलंय, जे तोट्यात आहे, महामंडळ स्वतंत्र आहे, आम्हाला काय माहीत नाही, तुम्हाला काय करायची तिकडं झगमारी करा, यांना पैसे द्या, त्याशिवाय हे आता घडी घरला जात बाकी काय. बैठक होत आहे परिवहन मंत्र्याबरोबर, तुमचं बैठक झालं आणि आल्यामध्ये प्रकरण सुरू आहे, समितीचं गठन झालं आहे. परिवहन मंत्री असं म्हणतात की समितीचा निर्णय आला त्याच्यावर आपण निर्णय घेऊया आणि आल्या 22 तारखेला पुढच्या सुनावणी दिली आहे त्याच्या. समितीची गठन झालेली आहे, आम्हाला मान्य आहे समिती, समितीचा निर्णय असतोपर्यंत आम्ही थांबलं पाहिजे असं परिवहन मंत्री म्हणत आहे. मग तुम्ही परिवहन मंत्री म्हणून काम कशाल तोपर्यंत, त्याला राजीनामा देऊन टाका. जर समितीच काम करणार आहे तर तुमचं काय काम आहे, कशाला थोडं तरी तिजोरीवरचा बोजा कमी होईल का नाही. मला काय वाटतंय की सरकार एकदा कोरोनाच्या आडुशाला लपून बसतंय, एकदा न्यायालयाच्या आडुशाला लपून बसतंय, एकदा समितीच्या आडुशाला लपून बसतंय. आणि कोण समिती आहे हो, जे या भ्रष्टाचाराला 7 वर्षानुवर्षे दिलेले आहेत, जे पगार 1.5 लाख रुपये घेत आहेत ते आमची समिती मध्ये असणार आणि ते सांगणार ह्यांना पगार द्यायचा का नाही द्यायचा, ह्याच्यावर विचार करायला काय, भारत पाकिस्तानची सीमा ठरवायची का, जाऊन मोजणी करायची आहे, साधं सांगायचं घेणार आहे नाही तर नाही घेणार, अभ्यास काय करत होता, मग आतापर्यंत तुम्ही नोकऱ्या करत होता, मग काय केलं तुम्ही,
आता एखादा शब्द मी वाईट बोललो तर वगैरे म्हणतील हे एवढं वाईट कसं बोलतंय. मग आतापर्यंत जाऊन दे, आता सध्या महाराष्ट्रामध्ये हर्बल गांजाचं पीक चांगलं यायला लागलंय, मग काय गांजा फुकत होता काय करत होता आतापर्यंत. आणि म्हणून या अधिकाऱ्यांना समितीतल्या सांगतो मी, त्यांना लय नको पगार, तुम्हाला जेवढं भत्तं मिळते ते टोटल पगार तुम्हाला जेवढा खात्यावर जमा होतोय त्याच्या 40% ह्यांना देऊन टाका, निघाली घरला. कसली समिती काय, समिती काय नसते, सरकारमध्ये असंच करायचं असते. एखादा प्रश्न सोडवायचा नसला की एक समिती आणायची, मग तिचा अहवाल येतो, मग तिच्यावर त्या अहवालावर आता आमचा अभ्यास चालू आहे असं म्हणायचं एक दोन वर्ष. तो मंत्रीचा काळ संपतो, मंत्री मी बोंबलत गावाकडे जात, समितीवाला एकतर तो सचिव मेलेला तर असतो, नाही तर रिटायर तरी असतो. नाही संप, आमचा जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत चालू राहणार. आणि ह्याला गंमत वाटते, जर योग्य नाही घेतला तर या मंत्र्यांना महाराष्ट्रात जनता रस्त्यावरती फिरू देणार नाही, निर्णय घ्यावा. आणि मला आपल्या माध्यमातून सरकारला एक सांगायचं, काहीतरी योग्य निर्णय घ्या की रे बाबा चांगला दोन वर्षात, की ज्याच्यामध्ये लोकांना आनंद वाटेल. मराठा आरक्षण दुर्लक्षित, धनगर आरक्षण दुर्लक्षित, कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यात एवढं बिल दवाखान्यात झालं, ज्याला कोरोना झाला त्याचं बिल 50,000 10,00,000 दवाखाने कर्जमुक्त, आणि ज्याला कोरोना झाला ते घर कर्जबाजारी, अशी वाईट अवस्था कोरोनाच्या काळामध्ये झाली. शेतकरी चक्रीवादळ असेल, महापूर असेल, अतिवृष्टी असेल, त्याला मी पैसे दिले नाही, 1,250 गुंठ्याला दिलं सर, त्याला कर्ज माफी केली नाही, त्याचं त्याला नवीन कर्ज बँकेनं दिलं नाही, म्हणजे कुणालाच काही तुम्ही दिलं नाही. हे चाललंय का या राज्यामध्ये अशा पद्धतीनं? माझं मत आहे त्यांना तुमच्या माध्यमातनं की सगळा कष्टकरी वर्ग तुमच्यावर नाराज आहे, येड्यागत करू नका, तुम्ही शांत डोक्यानं बसा. पण यांचे काय भानगड होते, ही तीन मावस भाव एकत्रित बसले की मग विचार करते ती, हे आपल्या विरोधात हवे, मग ह्याला आपण दाखवूया. काय दाखवत आहे? आणि मला वाटतं की हे काही फार लोकांच्यासाठी करावी अशी भावना यांच्या मनात नाही. चोर चोर मावस भाव आणि अर्धा अर्धा वाटून खाऊ असला धंदा. पण हुशार आहेत घडी, दिवसभर जेवढं गोळा होतं या तेवढं झालं, संध्याकाळी एकत्रित बसून चिल्लर सुद्धा ठेवीना झाली.